दिल्लीतील आंतरराष्ट्रीय जवाहर नेहरू विद्यापीठातून PhD पदवी घेणारे, अमेरिकेतील विद्यापीठातून शिक्षण घेणारे आणि नागपूर हायकोर्टात वकिली करणारे डॉक्टर कल्याण कुमार हे चितेगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. इतके उच्च विद्याविभूषित शिक्षण घेणारे कदाचित जिल्ह्यातील हे पहिलेच ग्रामपंचायत सदस्य आहेत. एल्गार प्रतिष्ठानचे माध्यमातून सामाजिक काम करणारे डॉक्टर कल्याण कुमार हे चितेगाव ग्रामपंचायतचे मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी त्यांना अविरोध निवडून देण्याची तयारी दर्शवली, त्यामुळे ते ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेण्याची त्यांनी तयारी दर्शवली. मात्र काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत ॲडव्होकेट डॉक्टर कल्याण कुमार वार्ड नंबर 1 मधून निवडणूक रिंगणात उभे राहिले आणि विजयी झालेत. चंद्रपूर जिल्ह्यात येण्यापूर्वी डॉक्टर कल्याण कुमार हे दिल्ली येथील त्रिमूर्ती भवनमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होते, हे उल्लेखनीय. चितेगाव ग्रामवासियांनी या निवडणुकीमध्ये असं ठरवलं होतं की आम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीनं एक नवीन बॉडी इथे आणू, ज्या बॉडीमध्ये संवेदनशील लोक, विकास करणारे लोक आणि गावाचे वेगवेगळ्या समस्या जाणून घेणारे लोक राहणार. आणि आम्ही माझे मित्र आणि आमचे सहकारी हरिदास भाऊजी धोणे यांच्या नेतृत्वात आम्ही पॅनलचे भरपूर सदस्य जे आहे इथे निवडून आले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये गावला एक वेगळं वळण देण्याचा आम्ही प्रयत्न करू, गावला विकासाच्या मार्गाने घेऊन जाऊ, गावचे वेगवेगळे जे प्रश्न आहे त्यांना सोडवू. मला असं वाटतं की इथे माझ्या उच्च शिक्षणाचा तेवढा काही विषय नाही आहे, कारण मी याच गावाचा रहिवासी आहे, ही माझी कर्मभूमी आहे, मी याच गावात राहतो. तर उच्च शिक्षण असो किंवा नसो, गावकऱ्यांनी आज हा ठरवला आणि त्याच्यानंतर आम्ही एक या पद्धतीचा प्रयत्न केला आहे. पुढच्या 5 वर्ष या गोष्टीचा साक्षीदार राहणार आहे की आम्ही कशा पद्धतीनं नवीन मार्गांना, गावाला विकासाच्या मार्गांना आणि सर्व पद्धतीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू.